वारंवार कळकळीचं आवाहन करूनही परप्रांतीय मजुरांचं सुरूच आहे. वाहन चालक वाहन उपलब्ध करून देत असल्यानं परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे जाण्याचं धाडस करत असल्याचं नांदगाव पोलिसांच्या कारवाईतून निष्पन्न झाले. नांदगाव पोलीस रेल्वे गेटवर आपलं कर्तव्य पार पाडत असताना येवल्याकडून येणाऱ्या कंटेनरमध्ये प्रवासी असल्याचं लक्षात आलं. पोलिसांना पाहता चालकानं कंटेनर घेऊन पलायन केलं. पोलिसांनी पाठलाग करून या कंटेनर चालकाला थांबवले. त्याची चौकशी केली असता संगमनेर इथून 27 मजुरांना घेऊन मध्य प्रदेशकडे निघाला असल्याचं समजतंय. कंटेनरमधील सर्व मजुरांच्या आरोग्याची तपासणी करत त्यांची व्यवस्था नांदगावमध्ये करण्यात आली आहे. याविषयी नांदगाव पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. एक कंटेनर टँकर होता, त्या कंटेनर टँकरला थांबवून त्याला तपासलं असता त्यामध्ये 27 प्रवासी हे दरवाजा बंद करून आतील भागात प्रवास करत असताना मिळून आले. त्याचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला त्याबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आम्ही त्याची बाबतीत सखोल त्याच्याकडे विचारपूस केली असता हे सर्व प्रवासी तो पुण्यावरनं संगमनेरपर्यंत पायी आले होते आणि संगमनेरपासून त्यांना या गाडीमध्ये लिफ्ट देण्यात आलेली आहे त्या ड्रायव्हरकडून आणि लिफ्ट देऊन त्यांना तो घेऊन आला होता इथपर्यंत. पुढे साधारणतः सर्व रहिवाशांचे जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं रहिवासाबाबत माहिती घेतली असता सर्व मध्य प्रदेश या राज्याचे रहिवासी कामगार दिसून येत आहेत, पुण्यावरून आलेले आहेत आणि आता त्याबाबत आता आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निवारा जी शासनाकडून निवारा व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचे खाण्याचा बंदोबस्त आणि राहण्याचा बंदोबस्त जो शासनातर्फे करण्यात आलेला आहे त्याबाबतीत तहसील कार्यालयाशी आणि नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, वाहतूक पोलीस प्रवीण गांगुर्डे, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, जे एस सावकारे, व्ही डी मोरे, डी जी जाधव, सचिन जेजुरकर यांच्या पथकानं पार पाडली. जागर जनस्थानसाठी किरण काळे, नांदगाव.